नारळाची बर्फी अतिशय अप्रतिम लागणारी नारळाची बर्फी नारळी पौर्णिमा विशेषच नाही तर वर्षभर करून खायला अतिशय चविष्ट लागणारी नारळाची बर्फी आज आपण बघणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी आहे नमिता नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण नारळाची बर्फी हा व्हिडिओ बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल आयकन बटनही दाबायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करा ले नारळ घेतले आहे त्यांना व्यवस्थित फोडून त्यांची जी त्याच्यावरची जी काळ्या कलरची साल होती ती काढून त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे इथे मी आता त्यांना मोठ्या किसनीने किसून घेणार आहे आपल्याला याचा बारीक मिक्सरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असल्यामुळे तुम्ही कापूनही घेऊ शकतात किंवा किसूनही घेऊ शकतात तर मी इथे जेवढे किसले जाईल तेवढे किसून घेतले होते किसनीच्या मदतीने आणि बाकीचे कापून घेतले होते आता याला आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही साधारण अशा पद्धतीने त्याला बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीक करत बसायचं नाही आहे व्यवस्थित मीडियम याच्यामध्ये बारीक करून आपण सगळा नारळ बारीक करून घेऊयात आता इथे तुम्ही बघू शकतात मी थोडा थोडा करून सगळं बारीक करून घेतलेलं आहे याची वडी लवकर होते शिजायला कमी वेळ लागतो आणि चविष्ट होते इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याच्या ह्या तुपामध्ये आपल्याला तो नारळाचा जो आपण चुरा टाकला होता किस आपल्याला ह्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तर इथे तूप चांगलं तापलं की आपल्याला तो नारळाचा किस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कीस जेव्हा भाजतो तेव्हा कुठल्याही प्रकारे त्याला लालसा कलर यायला नको ज्या कलरमध्ये नारळ आहे त्याच कलरमध्ये तो राहायला हवा म्हणजेच आपल्याला बारीक गॅसवर सगळ्यात पहिले नारळाचा किस व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इथे मी मंद आचेवर व्यवस्थित पाच मिनटं ह्या किसला व्यवस्थित भाजून घेते आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे जेवढा नारळाचा कीस तुपामध्ये छान भाजल्या जा ते ते जाईल तेवढ्या व तेवढ्याच वडीला तुपाचा फ्लेवर आणि छान असा खमंग सुगंध येईल यासाठी आता इथे आपलं छान पद्धतीने त्याला भाजून झालेलं आहे गॅस कुठेही कोणत्याही प्रकारे खूप मोठा ठेवायचा नाहीये गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे पाच मिनटानंतर इथे आपल्याला दीड कप साखर घालायची आहे साधारण दीड कप मी दोन नारळाला दीड कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला हवं तेवढं गोड करू शकता कमी जास्त साखर करू शकता पण इथे दीड कप साखर अगदी बर्फीला योग्य प्रमाण आहे त्याचा पाकही खूप छान होतो आणि व्यवस्थित ते शिजलं जातं त्याला पहिलेच नारळ बऱ्यापैकी गोड असतं त्याच्यामुळे खूप जास्त साखर घालायची गरज नसते इथे माझे जे मी नारळ घेतले होते ते बऱ्यापैकी मोठे होते त्याच्यामुळे मी इथे दीड कप साखर घातलेली आहे साखर घातल्यावर आपल्याला स त्याला खालीवर हलवून घ्यायचं आहे नाहीतर साखर बघते यासाठी आपल्याला व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे परतवून आहे आणि साखर व्यवस्थित विरघळली त्याच्यामध्ये की आपल्याला त्याच्यात दूध टाकायचं आहे आता इथे मी साखर टाकल्यावर अजून पाच मिनटं त्याला ता चांगलं परतवून घेते आणि मग मत त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे मी एक कप दूध घेतलेलं आहे हे मलाईसोबत दूध घेतलेलं आहे याची साय कुठेही काढली नव्हती त्यासोबतच हे एक कप दूध त्या साखर विरगळली की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे साखर दूध हे व्यवस्थित आटलं जाईल आणि मग त्या बर्फीला खव्यासारखी टेस्ट येईल यासाठी आपल्याला दोघेही एकसोबतच टाकायचे पाच मिनटाच्या अंतरावर आणि दूध आणि साखरेच्या पाकामध्ये त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे जोपर्यंत त्याचा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचे जोपर्यंत खमंग नारळ भाजलं जात नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते आपण त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊयात पाच मिनटानंतर त्याच्यावरचं झाकण काढून इथे मी केसर टाकत आहे जेव्हा नारळाची वडी तयार होते तेव्हा त्याचा कलर अतिशय उत्तम येतो केसरने जर तुम्हाला केसर नसेल टाकायचं स्किप करायचं असेल तर काहीही हरकत नाही तुम्ही आहे त्या याच्यात करू शकता तोही कलर खूप पांढरा शुभ्र येतो त्याच्यामुळे नाही केसर टाकलं तरीही चालेल पण मला तो कलर जो क क्रीमिश कलर बासुंदी कलर असतो तो वडीला येण्यासाठी मी इथे केसर घातलेला आहे त्याच्याने चव पण आणि दिसायलाही छान होते यासाठी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल बर्फी मंद आचेवरच शिजवून घ्यायची आहे कुठेही फुल गॅस करून त्याचं पाणी किंवा पाक आटवायचा नाही आहे कारण की जेवढ्या मंद आचेवर बर्फी शिजेल हे सारण शिजेल तेवढंच हे जास्त खमंग लागेल इथे मी साधारण चार चमचे मिल्क पावडर घेतलं होतं मिल्क पावडर याच्यासाठी घ्यायचा आहे आपण इथे कोणत्याही प्रकारचा खवा टाकत नाही आहोत खवा नसल्यामुळे मिल्क पावडरने ही जी बर्फी होणार आहे ती अगदी खव्यासारखी होणार आहे यासाठी इथे आपण टाकतो आहे मिल्क पावडर चार चमचे घेतलं आणि ते व्यवस्थित त्या बर्फीमध्ये मिक्स करून घेतलं आहे त्या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं की इथे आपल्याला परत झाकण ठेवून तिला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे साधारण बर्फी शिजायला अर्धा तास लागतो हे सारण व्यवस्थित त्याचा पाक व्हायसाठी आणि व्यवस्थित शिजण्यासाठी अर्धा तास लागतो पण अर्धा तास कंटिन्यू शिजवू न देता त्याला थोड्या थोड्या वेळाने उघडून बघून त्याला हलवत राहायचं आहे आणि मग आपल्याला त्याला शिजवत राहायचं आहे व्यवस्थित शिजवून घेते साधारण अर्धा तास याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे थोड्या वेळाने झाकण काढून आपण त्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात हळूहळू थोडं थोडं करत याच्यातलं जे दूध आणि जे साखरेचा पाक होता तो आटत चालला आहे आणि ते सारण मस्त घट्ट होतंय हे घट्ट व्यवस्थित मिळून येत नाही पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला याचा गॅस बंद करायचा नाही आहे व्यवस्थित शिजवून आहे तर आता मी असंच पाच ते दहा मिनटांनी त्याला उघडून बघून व्यवस्थित शिजवून घेणार आहे फ्लेवर वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये आता विलायची पूड टाकणार आहोत साधारण अर्धा चमचा विलायची पूड मी इथे टाकते आहे विलायची पूड टाकल्यावर व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं आणि त्याला परत व्यवस्थित शिजवू द्यायचं तिथे हळूहळू करत सगळं पाणी आटलेलं आहे त्याचा जो पाक होता तो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्ण सारण आपलं कोरडं आहे आणि कढाईपासनं मोकळं होतं आहे जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही व्यवस्थित एकजीव ते एकमेकाला बांधत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपल्या ज्या ताटामध्ये बर्फी सेट करायची आहे त्या ताट त्या ताटामध्ये एक तो बटर पेपर लावून घ्यायचा किंवा सरळ आपण त्याच्यावर तूप ग्रीस करून घेऊ हो शकतो तर इथे मी पूर्ण ताटाला तूप व्यवस्थित लावून घेते म्हणजे जी बर्फी आहे आपली ती लगेच निघेल आपण काढताना तुटणार नाही यासाठी तर इथे मी ताटाला तूप लावून घेते आता तूप लावल्यानंतर आपण बघूयात जेव्हा हे सारण झालं की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर याच्या ज्या कडा असतात बाजूने त्या त्याला गोल्डनचा कलर यायला सुरुवात होते आणि ते एकजीव व्हायला लागतं ते मोकळं होत नाही एकमेकाला बांधून ठेवायला लागतं तेव्हा तुम्ही समजू शकता की हे मिस्र मिश्रण झालेलं आहे तर याला मी व्यवस्थित अजून थोडंसं शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपण ह्या सारणातला एक गोळा घेऊयात आणि तो हातावर गोल करून बघूयात त्याचा व्यवस्थित लाडू बांधता येतो का त्याला गोल केल्यावर तो एकजूळ होतो का हे जेव्हा बघितलं तेव्हा आता आपण समजू शकतो की आपलं सारण झालेलं आहे जो आपण ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं त्या ताटावर ता आपण सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित पटकन जेव्हा ते गरम असतं तेव्हाच आपल्याला चमच्या मदतीने त्याला पांगवून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला वड्यांसाठी तयार करायचं आहे तर इथे मी चमच्याच्या मदतीने व्यवस्थित त्याला तूप लावलेलं आहे चमचाला आणि त्याच्याने ते पा पसरवून घेते खूप वेळ इथे वेळ लावायचा नाही आहे कारण की ते लगेचच कडक होतं आणि इथे आपली वडी पडण्यासाठी आपल्याला गरम गरमच आपल्याला वड्या पाडायच्या असतात त्यासाठी इथे आपण व्यवस्थित त्याला पसरवून घेऊयात सेट करून घेऊयात बघू शकतात व्यवस्थित मी सारण गोल आकारामध्ये पसरवून घेतलेलं आहे खूप जास्त जाड लेअर ठेवायचा नाही आहे व्यवस्थित पातळ मिडियम ठेवायचा आहे आता हे जेव्हा व्यवस्थित पसरवलं जातं तर तेव्हा याच्यावर मी बदामाचे काप टाकत आहे त्याच्याने दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतं यासाठी इथे बदामाचे काप टाकून अजून वरतून आपण एकदा प्रेस करून घेऊयात म्हणजे ते बदामाचे काप व्यवस्थित बर्फीला चिपकले जातील आता हे लावतात नाच कडा तुम्ही बघू शकता कडा त्याच्या वाळत चालल्या आहेत थंड होत चाललं आहे सारण तसं तसं ते एकजूक होत चाललं आहे मी चाकूच्या मदतीने याच्या वड्या पाडून घेत आहे हळूहळू गरम गरम याच्यातच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत खूप जास्त गार होण्याची वाट बघायची नाही आहे नाहीतर त्या वड्यानंतर निघत नाहीत तर इथे आपण चाकूच्या मदतीने वड्या पाडून घेऊयात पण हळूहळू करून हे सगळ्या वड्या करून घेऊयात तर नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भातही आपल्या चॅनलवर नारळी भाताची ही, ही रेसिपी अपलोड झालेली आहे जर तुम्ही नारळी भाताची रेसिपी अजूनपर्यंत बघितली नसेल तर त्या नारळी भाताची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा शेजारचं नोटिफिकेशन बेल ऐकूनही दाबायला विसरू नका आणि नारळ नारळाची वडी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतपर्यंत तुमच्या फॅमिलीजमध्ये सगळ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येकाला नारळी पौर्णिमेला नारळाची वडी ही रेसिपी करून बघता येईल तर तुम्हाला कशी वाटली नारळाची वडी नारळाची बर्फी हे मला कमेंटमध्येही सांगायला विसरू नका तर आता हे थंड होण्याआधीच आपण त्याचे काप, काप करून घेऊयात आता सगळे काप कापून घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकतात आता इथे व्यवस्थित काप तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता शकतात नारळाची वडी आपली तुटते का काढल्यावर की व्यवस्थित तशी तशी निघते तर वरतून अजून एकदा मी काप देऊन व्यवस्थित काढून घेते आहे तुम्ही बघू शकता अगदी त्याच ज्या आकारामध्ये कापली होती त्याच आकारामध्ये वडी निघालेली आहे तर सेम आता मी दुसरी वडीही तुम्हाला काढून दाखवते की वडी कशी निघते तर अगदी व्यवस्थित निघालेली आहे अगदी व्यवस्थित वडी सेट झालेली आहे